मग भविष्य हे उज्ज्वल से भोलासे नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आदिवासी विकास मंत्रालय सध्या एका आगळ्या वेगळ्या मोहिमेमुळे चांगलंच चर्चेत आहे. मिशन शौर्य या अंतर्गत एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या 5 आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रत्येकी 25 लाख रुपये देऊन गौरव करण्यात येणार आहे. आणि या मिशन शौर्यचे शिलेदार जे आहेत त्यामध्ये कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम, प्रमेश आळे आणि मनीषा धुर्वे यांचा समावेश होता. मुळात चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं ही जी मोहीम राबवलेली होती या मोहिमेचं सर्व स्तरावरनं खूपच कौतुक होत आहे. या मिशन शौर्यची संकल्पना किंवा ही मोहीम फत्ते होण्यासाठी आदिवासी विकास विभागानं घेतलेले परिश्रम प्रयत्न हे जाणून घेण्यासाठीच आज आम्ही जय महाराष्ट्रमध्ये आमंत्रित केलेलं आहे आदिवासी विकास मंत्री माननीय विष्णू सावराजी, तसंच आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव माननीय मनीषा वर्माजी आणि मिशन शौर्यचे शिलेदार देखील आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत. सर्वात प्रथम सर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की खरं म्हणजे आदिवासी समाजातले जे घटक असतात त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात आदिवासी विकास विभागाकडनं, तर ही मोहीम राबवावी मुळात ही कल्पना कशी सुचली? असं आहे की अनेक मोहिमा आपण राबवतो परंतु त्यांची एकूण परिस्थिती आदिवासी विद्यार्थ्यांची किंवा त्यांची घरची परिस्थिती पाहिली तर गरिबीची असते. अशा प्रकारच्या मोठ्या मोहिमेमध्ये भाग घेऊ शकत नाही, इच्छा असली तरी जाऊ शकत नाही. परंतु त्यांच्या अंगामध्ये असलेले जे नॅचरल काही गुण आहेत आदिवासी समाजामध्ये, गुण असतील, त्यांचा काटकपणा असेल, त्यांचा स्टॅमिना असेल, तर यांचा गुण हेरून आणि त्यांना जर अशा प्रकारचं मार्गदर्शन, अशा प्रकारचं सहकार्य केलं तर निश्चितपणे ते पुढे जाऊ शकतात अशा प्रकारचा विश्वास आम्हाला असल्यामुळे ही मोहीम आम्ही राबवण्याचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये यशस्वी झालो. मॅडम, मला तुम्हाला विचारायचं होतं, मुळात हा उपक्रम काय होता आणि याच मुलांना निवडायचं म्हणजे काही निकष होते का निवड प्रक्रियेमध्ये, काय सांगाल? एक, आम्हाला हे सगळं जर नियोजन करायचं होतं तर त्याच्यासाठी कमिटेड जिल्हा, आमचे जे फील्ड ऑफिस आहे अशी टीम पाहिजे होती. बरोबर. तर आम्ही चंद्रपूर याच्यासाठीच निवडला की तिथे जे जिल्हाधिकारी आहे सलील आशुतोष आणि आमचे तत्कालीन जे प्रकल्प अधिकारी एकात्मिक विकास प्रकल्प होते डॉक्टर राजा दयानिधी आणि त्यांची सगळी टीम, हे ते या संकल्पनाशी खूपच त्यांचा आग्रह होता की आपण हे इथे चंद्रपूरला करूया आणि आम्हाला हे ती कमिटेड टीम दिसली. बरोबर. पण चंद्रपूरमध्ये पण आपल्याकडे मोठी संख्येमध्ये आश्रमशाळा आहे, तर हे जे मुलांची निवड फ्रॉम दॅट डिस्ट्रिक्ट जे आपण केली ते आत आपण अगदी ते आपले एक्सपर्ट्सवर सोडली होती आणि आमची जे फील्ड ऑफिसची टीम होती त्यांनी आधी जाऊन सगळे गावांमध्ये शाळेमध्ये मुलांना संधी दिली, त्यांना ही माहिती दिली की आपण अशा एक मिशन राबवणार आहोत, त्याचे नंतर कोण इच्छुक विद्यार्थी आहे, मग तदनंतर त्यांची विभिन्न स्तरावर, आधी सर्वात आधी त्यांची जे फिजिकल फिटनेसची स्क्रीनिंग झाली, त्याच्यानंतर त्यांची वर्धामध्ये देवस्कर साहेबांची संस्था आहे तिथे त्यांची एन्ड्युरन्स टेस्ट झाली आणि ज्यांचे पालकांची संमती होती, मुलं इच्छुक होते आणि त्याच्यामध्ये ते टॅलेंट होता, असे एकंदरीत 50 मुलांसोबत असं सिलेक्शन करून हे प्रोसेस सुरू झाली. आपल्यासोबत मला सांगायला खूप आवडेल की हे जे 5 विद्यार्थी ज्यांनी एव्हरेस्ट सर केलं त्यातले उमाकांत मडावी आणि मनीषा धुर्वे देखील आहेत. मनीषा, निवड आपली झाली हे कळल्यानंतर तुझ्या मनात पहिली प्रतिक्रिया काय आली आणि प्रशिक्षणासंदर्भात किती कठीण होतं एकंदरीतच हे ट्रेनिंग? जे आम्ही 10 विद्यार्थी आहे
त्या 10 विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट समिट करण्यासाठी सिलेक्शन केलं. त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं तर मी खूप जास्त खुश झाली की माझं सिलेक्शन झालं. जे मी स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न माझं पूर्ण होणार. आणि मला स्वतःला तयार करायचं होतं एव्हरेस्ट समिट करायला जासाठी. तर मी स्वतःला मजबूत बनवलं, माझ्या मनातली भीती काढली आणि मग मी एव्हरेस्ट सबमिट करायला गेली. सगळ्यांना मी विनंती करते, हे जे 5 शिलेदार आहेत ज्यांनी एव्हरेस्ट सर केलं त्यांच्यासाठी एकदा टाळ्या व्हायलाच पाहिजेत. आणि आदिवासी विकास विभाग आहेच, मंत्री साहेब आहेच, त्यांच्याच सहकार्यानं हे शक्य झालेलं आहे. सर, तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की ही मोहीम फत्ते करायची हे तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलंच होतं, तर आत्ता तयारी झालीच पण मुळात सूक्ष्म असं नियोजन करायला लागलं असेल, तर ही सगळी तयारी कशी केली, प्रक्रिया किती लांब होती, काय सांगाल? प्रक्रिया तर फार मोठी होती. त्याला त्याच्यामध्ये 3-4-5 टप्पे होते. त्या टप्प्यामध्ये मुलांना तयार करायचं होतं, केवळ ह्याच्यामध्ये नाही तर मानसिकदृष्ट्या सुद्धा. आणि त्यामुळं ती जी विविध प्रकारचे आमचे जे प्रशिक्षक होते त्यांच्याकडे ते सोपवलं होतं. आणि कारण अशी ही मुले सगळी आदिवासी समाजातली मुलं आहेत, जंगलामध्ये राहतात, सगळे बाकीचे साहस करतात, परंतु अशा मोठ्या मोठं साहस मोहीम ही फार मोठी मोहीम, 29,000 फूट वरती चढायचं ते सुद्धा कुठल्याही याच्या न करता चढायचं, आणि त्याच्याकरता मानसिकता आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, त्याच्याकडे काटकपणा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, परंतु अशा प्रकारची मानसिकता तयार करणं हे आमच्या सगळे प्रशिक्षक जे आहे त्यांनी तयार केली. त्या सगळ्या विद्यार्थी आपल्यासोबत काही 2 प्रशिक्षक आहेत. सगळ्यात प्रथम मी मॅडम तुमच्याकडे येते. विमला नेगी देऊस्कर या प्रशिक्षक आहेत या संपूर्ण टीमच्या. तर कशी प्रकारची ही सगळी ट्रेनिंग होती? हे सगळ्यात आधी तर फिजिकल ट्रेनिंग खूप महत्त्वाचं होता की फिजिकल फिटनेस आहे तो अभी आगे बढ सकते. तर त्याच्याबद्दल आम्हाला खात्री होती की मुलं जे आहे ते खूप हार्डशिपमधून बाहेर निघालेले मुलं आहे. मुलं यांना फिजिकल फिटनेस करता खूप जास्त आम्हाला ट्रेनिंग द्यावा असा मला वाटत नव्हता, पण मानसिक रूप से हमको इनको तयार करना था. एक ऐसी जगह जा रहे हैं जहाँ जिंदगी और मौत का सवाल रहता है, तो उस सिचुएशन में इनको कैसे आगे बढ़ना है वो सारी ट्रेनिंग थी. एक माउंटेनियर आहे, मी माउंटेनियर होण्या बाबत मला हे माहीत आहे की परेशानियां कहाँ कहाँ पे आएंगे, कहाँ कहाँ पे बच्चे हिल जाते हैं, डर जाते हैं. इसलिए हम इनको बहुत सारी एवरेस्ट के ऊपर हमने बहुत सारी मूवियां इन लोगों को दिखाया और वो टफ सिचुएशन से पार कैसे निकलना है वो मानसिक रूप से इनको तयार किया. खूप छान. आपल्यासोबत कविदास आहे. कविदास, मला तुला विचारायचं होतं, आत्ता जसं मॅडमने सांगितलं की लेह लडाख किंवा अशा प्रतिकूल वातावरण किंवा परिस्थिती बरेचदा जाणवते तुम्हाला, त्याचा सामना करावा लागतो, तर कसं कितपत कठीण गेलं आणि कसे अनुभव होते तुझे, काय सांगशील? दार्जिलिंग येथे बेसिक कोर्स करण्यासाठी गेलो. तिथं आम्हाला थंडीची सवय झाली आणि जास्त आता हाय अल्टिट्यूडमध्ये जायचं होतं, तर हाय अल्टिट्यूडमध्ये आम्हाला ठेवण्यासाठी लेह लडाख येथे नेण्यात आलं. तिथं आम्ही हाय अल्टिट्यूडमध्ये कसं राहायचं, तिथं हाय अल्टिट्यूडची आम्ही ट्रेनिंग केली आणि एकटं राहणं टेंटमध्ये ह्याची पण सवय झाली आम्हाला. किती दिवस किंवा किती महिने तुमचं कसं ट्रेनिंग चाललं होतं, काय सांगशील? पहिला कॅम्प आमचा ज्ञान भारती स्किल डेव्हलपमेंट वर्धा येथे झाला. तिथे आम्हाला पहिल्यांदाच आम्ही नवीन नवीन इक्विपमेंट पाहिलो आणि नवीन नवीन प्रयोग करू लागलो तिथंच. आणि नंतर आम्ही रॉक क्लाइम्बिंगसाठी हैदराबाद भुवनगिरी येथे गेलो होतो. तिथं रॉक क्लाइम्बिंग शिकलो आणि तिथून नंतर मग बेसिक कोर्स दार्जिलिंग येथे HMI मध्ये झाला. बरंच मोठं ट्रेनिंग आणि बऱ्याच दिवसांचं असेल, तर ही सगळे आश्रमशाळांमध्ये शिकणारी मुलं त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याच्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न घेतले गेले? आपण आपले हे मुलं 11वी आणि 12वी कक्षाचे विद्यार्थी आहे, यांच्यापैकी काही लोकांनी बोर्ड एक्झाम पण दिले आणि उत्तीर्ण पण झालेले आहे. तर तुम्हाला त्यांचे आणि हे सिद्ध केलेलं आहे की एवढा मोठा हे करून पण ते त्यांचं शैक्षणिक हे आपलं चालू ठेवू शकतात. त्यांचं जे काही शिक्षण आहे त्याच्यासाठी जिल्हा प्रशासनाने खूप प्रयत्न केला होता. आमचे जे ITDP स्टाफ, जे प्रोजेक्ट ऑफिस स्टाफ आहे, त्यांनी विशेष कर असं नियोजन केलं होतं की ते सगळे मुलांना त्यांची दररोजची डाएट, त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटीज आणि त्यांची क्लासेस याच्यामध्ये सामंजस्य आपल्याला करायचं होतं आणि हे एक्सपर्ट सुपरविजनमध्ये त्यांना ठेवण्याची गरज होती. त्याच्यासाठी चंद्रपूरच्या जे जिल्हा क्रीडा संकुल आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स डिस्ट्रिक्टच्या, ते डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसरला सांगून ते त्यांच्यासाठी तिथे व्यवस्था करण्यात आली होती आणि त्यांचे येणे जाण्यासाठी त्यांची जी आश्रमशाळा आहे त्याच्यातून त्यांचं नाव जे आहे एनरोल
ते शाळांसाठी हेडक्वार्टरची जवळ जे शाळा होती त्याच्यामध्ये आश्रम शाळामध्ये करण्यात आला होता. याच्याशिवाय त्यांचे जे विविध टप्पे होते त्यांचे कोचेस सोबत बसून आम्ही असं नियोजन जे आपली टीम आहे त्यांनी केलं होतं की त्यांचे प्रत्येक टप्पेवर त्याचं गॅप ठेवून आणि जे काही आवश्यक त्यांचे कोचिंग आहे म्हणजे सर्वात आधी त्यांना फिजिकल बेसिक फिजिकल स्क्रीनिंग टेस्ट आणि एन्ड्युरन्स जे वर्धामध्ये केलं त्याच्यानंतर ते भोंगीरमध्ये हैदराबादला गेले होते 5 दिवसाचे रॉक क्लाइम्बिंगसाठी. त्याच्यानंतर जवळपास ते हॅड टू गो टू दार्जिलिंग तिथे जे माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे HMI चं आणि हाय ऑल्टिट्यूड ट्रेनिंग त्यांची जे आहे ते लेह लद्दाखमध्ये जसं सांगण्यात आलं तर याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांची फायनल एक्झाम्स होती जी काही फायनल परीक्षा आहे जी काही कोचिंग आहे त्याची सगळी जी सोयी आहे आणि नियोजन ते अगदी पद्धतशीरप्रमाणे केलं होतं. आता मॅडमनी आपल्याला सांगितलंच की हे संपूर्ण टीमचं वर्क होतं आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचा खारीचा वाटा होता आणि मोलाचं योगदान त्यांनी दिलं. आपल्यासोबत मोहिमेचे लीडर आहेत शेखर बाबू. शेखरजी मैं आपसे पूछना चाहूंगी कि ये पूरा प्लानिंग किस प्रकार किया गया था क्योंकि ये बच्चे थे उनको ट्रेनिंग करने का जो कार्य था वो प्रशिक्षक कर रहे थे. आपका रोल क्या था क्या कहेंगे आप? ये जैसे मैडम ने बोला था ये पूरा टीम वर्क है स्टार्टिंग उनके स्कूल लेवल से लेके ऑलमोस्ट स्टेट लेवल मिनिस्ट्रियल लेवल तक सब में. इसमें मेरा रोल था कि इनको एवरेस्ट एक्सपीडिशन में ऑन फील्ड में इनको गाइड करना है सक्सेसफुली सेफली इनको एक्सपीडिशन करा के लाने का मेरा पार्ट रोल था कि इनको एवरेस्ट का टेम्परेचर और एवरेस्ट का जो टेक्निक चाहिए वो हमने सिमुलेट करने के लिए इनको लेह लद्दाख ले गया था और एवरेस्ट में जो भी होता है इनको सब वीडियोस दिखा के वो हमने इनको ब्रेन में वो पिक्चर लगा दिया था कि ये स्टेप यहाँ ऐसा होता है आपको ये स्टेप में ऐसे क्लाइम करना है और यहाँ पर आपको ये दिखेगा और इसको ऐसे क्रॉस करना है वो सब हमने इनको एक एक स्टेज में जो भी होता है एवरेस्ट रूट में जो नॉर्थ साइड से वो सब इनको वीडियोस दिखा के वो पिक्चर इनको ब्रेन में हमें लगा दिया था और जो टेक्निक्स इनको वहाँ चाहिए वो रिपीटेडली प्रैक्टिस करा के उसको इनने मास्टरिंग करवा दिया था. अच्छा. फिर एक बार टीम यहाँ से जब मूव हो गई देन काठमांडू से इसका मेरा रेस्पॉन्सिबिलिटी है इनको फिर पूरा एक्सपीडिशन कम्प्लीट करके यहाँ लाने तक. अच्छा. आपल्यासोबत प्रशिक्षक आहेत देऊस्कर सर देखील त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आता शेखर सर जसं म्हणाले की उंचावरती गेल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होतो किंवा मानसिक शारीरिकदृष्ट्या त्यांना सक्षम करण्यासाठी विशेष काही प्रयत्न तुम्ही केलेत का? एव्हरेस्ट करता जी तयारी लागते आम्ही पूर्ण एव्हरेस्टचे जी परिस्थिती असते त्याला सिम्युलेट केलं होतं. अच्छा. कारण या खेळामध्ये पूर्ण टीमवर्क आहे आणि बरेचदा असं होतं की आपलं ध्येय आपलं जे लक्ष आहे ते समोर असतं पण आपल्या एखाद्या साथीला आपली आवश्यकता असते मदतीची तर अशा वेळेस यांनी निर्णय घेण्यामध्ये कुठलंही त्यांना कन्फ्युजन नको व्हायला त्याकरता तयार केलं होतं की पहिले आपण आपल्या मित्राची मदत करायची कारण एव्हरेस्टच आहे तो कुठे जात नाही. बरोबर. तर त्या प्रकारे आणि मला अभिमान आहे की इंदू 25,000 फुटावरती 2 दिवस बसली होती आणि आमचे जगे जे शेरपा होते ते आंध्र प्रदेशच्या एका मुलाची तब्येत फार बिघडली होती तर त्याला तिथून रेस्क्यू करून आणणं आवश्यक होतं त्याकरता सगळे शेरपा तिथे लावण्यात आले आणि त्यानंतर मग पुढे वेदर क्लिअर नव्हतं त्यामुळे तिला परत यावं लागलं तर असे सॅक्रिफायसेस करावे लागतात. म्हणून त्यांना पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की पहाड तिथेच आहे आपण पुन्हा येऊ शकतो पण आपण सगळ्यांनी एकत्र काम करणं आवश्यक आहे आणि कोणाची आपसामध्ये हेवेदावे नको आपसामध्ये प्रतिस्पर्धा नको कसं कॉम्प्लिमेंट करू यावरती काम करायचं. बरोबर. ही मानसिक तयारी घडवली होती. आपल्यासोबत डॉक्टर रवी वायकर देखील आहेत टीमचे डॉक्टर. डॉक्टर तुमचा अनुभव कसा काय होता ह्या संपूर्ण टीमला घेऊन जाताना किंवा त्यांना तयार करताना त्यांचं हेल्थ म्हणजे आरोग्य कसं सुदृढ राहील याच्यासाठी काय सांगाल? पहिली गोष्ट तर जेव्हा मी या मुलांना आणि मुलींना पाहिलं यांच्या सर्वांच्या तब्येती छान होत्या. ट्रेनिंगमध्ये त्यांना व्यवस्थित डाएट मिळाला होता न्यूट्रिशन मिळालं होतं त्यामुळे त्यांचं वजन वाढलं होतं आणि फिट होते फिजिकली तसंच मोटिवेशन पण भरपूर होतं. एक दुसऱ्याला मदत करायची इच्छा होती आणि आम्ही रोज तिथे त्यांचं ब्लड प्रेशर आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन ज्याला म्हणतो ते आम्ही तपासायचो. ऑक्सिजन सॅच्युरेशनच्या करता जरुरी होतं की प्राणवायूचा दबाव कमी असल्यामुळे ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होणे शक्यता असते पण हळूहळू 1-2 दिवसामध्ये ते अडॅप्ट होऊन जातात ज्याला आम्ही एक्लमटायझेशन म्हणतो ते होतं आणि बरे होतात. मानसिक दृष्टिकोनाने आम्ही खूप भर दिला त्यांना की जसं आतापर्यंत सांगण्यात आलं की शारीरिक तुम्ही फिटनेस असेल पण त्याच्यापेक्षा जास्त मानसिक फिटनेस पाहिजे कारण एका पॉईंट ऑफ टाईमला जाऊन
तुम्हाला समिट दिसत आहे पण समजा तुमची मेंटल कॅपॅबिलिटी नसली तर तुम्ही वर नाही जाऊ शकणार. ह्याच्यावरती खूप भर देण्यात आला. बेस कॅम्पला, इंटरमिडिएट कॅम्पला, ॲडव्हान्स बेस कॅम्पला जेव्हा मी गेलो तिथे एकच गोष्ट आम्हाला लक्षात आली की हे मुलं फिट आहेत आणि हा विश्वास होता की हे करू शकतील. दोघांनाही मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा होता. एक म्हणजे मन की बातमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या सगळ्या मोहिमेचं, मिशनचं कौतुक केलं, त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया, आणि ही संकल्पना जेव्हा मनात आली तेव्हापासनं तुमच्या मनात विश्वास होता का की खरंच ही मुलं ही फत्ते करणार मोहीम, काय सांगाल? हो, विश्वास नक्कीच होता. आणि माननीय पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने उल्लेख केला मन की बात मध्ये, प्रत्येक मुलाचं नाव घेऊन त्यांनी तो उल्लेख केला, तर आम्हाला खूप अभिमान वाटला. आणि अशाच प्रकारे ही जी मुलं ज्यांनी प्रायोगिक तत्वावरती फक्त 3 शाळेमधली मुलं आहेत, परंतु आमच्याकडे जवळजवळ 1100 शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये, या शाळेमधून सुद्धा अशा प्रकारची मुलं निघू शकतात हा विश्वास आम्हाला त्यांनी दिला. त्यामुळं आम्ही त्याच पद्धतीने आता विचार करतो. केवळ माउंट एव्हरेस्टला जाणं एवढं नाही, तर त्यांच्यामधले असलेले जे गुण आहे त्या गुणांचा व्यवस्थितपणे उपयोग करून मुख्य प्रवाहामध्ये आणायचं, आणि आपल्या केवळ जिल्ह्याचं नाही किंवा महाराष्ट्राचं नाही तर देशाचं, आणि देशाच्या वरती जसं ऑलिम्पिक गेम आहे ते या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी खेळू शकतात, जाऊ शकतात चांगलं व्यवस्थित ट्रेनिंग दिलं तर, हा मला विश्वास त्यांनी दिला. मॅडम काय सांगाल? आम्हाला खूप, मला तर सुरुवातीपासून आणि माझी संपूर्ण सर्व्हिस 25 वर्षामध्ये बरेच जिल्ह्यामध्ये आदिवासी बाहुल्य याच्यामध्ये गेलेली आहे, खूप जवळचा माझा संबंध आलेला आहे त्याच्याबद्दल. मला तर अजिबात शंका याच्याबद्दल वाटतच नाही की आदिवासी तरुण हे काही करू शकतात, पण हे असं आमच्यासाठी पण एक चॅलेंज होता, कारण हे बाहेरची जे मीडिया आहे किंवा लोक आहे शहरामध्ये त्यांना कदाचित असं वाटते की त्यांची जे काही मागं ते शायनेस असतात त्याच्यामुळे ते बोलत नाही, पण त्यांना असं वाटते की त्यांच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्सची कमी आहे की काय. तर हे एक असं आमच्यासाठी एक मिशन होता शौर्य, आणि जसं देवस्कर साहेबांनी सांगितलं आम्ही कलेक्टरला हेच सांगितलं होता की मला जे यंग अम्बॅसेडर्स आणि चॅम्पियन्स ऑफ चेंज आहे ते बाहेरचे लोक नाही, मला तरुण तयार करायचे आहे. आश्रम शाळाचे मुलांना आपण प्रेरणासाठी इतर कुठेच बघायला नाही पाहिजे, आणि हे एक अशा बोल्ड इनिशिएटिव्ह आहे ज्याच्यानी आपण खरोखरच हे जे हिरोज आहे ज्याला आपण म्हणतो प्रेरणासाठी, हे मुलंच आपल्याला इतर मुलांना विद्यार्थ्यांना देऊ शकतात, तर ती संकल्पना आमची मनात होती. सावरासाहेब तसंच वर्मा मॅडम तुम्ही इथे आलात, आणि सगळ्यात महत्त्वाचं मिशन शौर्यचे शिलेदार तुम्ही इथे आलात, प्रशिक्षक, डॉक्टर, टीम लीडर सगळे तुम्ही इथे आलात. खूप खूप धन्यवाद तुमचे, वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात त्याबद्दल. याबरोबरच जय महाराष्ट्र हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करतोय. नमस्कार, धन्यवाद. आदिवासी युवांमधील सुप्त क्षमतांना वाव देणं, त्यांच्यामध्ये उत्कृष्ट क्रीडापटू होण्याचा आत्मविश्वास निर्माण करणं आणि एकूणच त्यांच्या मनाची क्षितिज उंचावण्याची संधी मिळण्यासाठी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागानं मिशन शौर्य हा उपक्रम सुरू केला आहे. विभागाने हाती घेतलेल्या मिशन शौर्यच्या पहिल्या प्रयत्नात आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी माउंट एव्हरेस्ट सर करण्याची महत्वाकांक्षी योजना आखली. या सगळ्याची सुरुवात ढोंगीर येथील रॉक क्लाइंबिंगच्या मूलभूत प्रशिक्षणाने झाली. त्यानंतर दार्जिलिंग येथील हिमालयन पर्वतारोहण संस्थेमध्ये विद्यार्थी प्रशिक्षणासाठी गेले. या संस्थेमार्फतच विद्यार्थ्यांना रोहतांग ग्लेशियरमध्ये 14,000 फूट उंचीवर आईस क्राफ्ट आणि स्नो क्राफ्टचे यथार्थ ज्ञान प्राप्त झाले. बर्फाळ वाऱ्यामध्ये बर्फाच्छादित पर्वतकडे सर करण्याची तयारी मुलं इथे करू शकली. या सगळ्या खडतर प्रशिक्षणानंतर आमचे हे ध्येयवादी नायक अंतिम मोहिमेसाठी सज्ज झाले होते. एव्हरेस्ट मोहिमेवर जाणाऱ्या 10 विद्यार्थ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचा माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांसमवेत दिनांक 10 एप्रिल 2018 रोजी संवाद घडवून आणण्यात आला. आपण नेहमी असं सांगत असतो की फार उंच जा, पण तुम्ही सर्वात मोठ्या उंचीवर चालला, यापेक्षा आता उंच जागा दुसरी कुठली उपलब्ध नाही, त्यामुळे तुमच्या जीवनातला सर्वोच्च क्षण जो पुढचे 50 वर्ष तुमच्या लक्षात राहील
चा क्षण हा तुम्हाला प्राप्त होतो. एव्हरेस्टचा खडतर प्रवास 11 एप्रिलला काठमांडू पासून सुरू झाला, ज्यामध्ये या चमूला अतिशय सुंदर पण आव्हानात्मक भूप्रदेशामधून बेस कॅम्प पर्यंत जावे लागले. इथे चमूने अत्यंत उंचावर कठीण हवामानाशी जुळवून घेतले. इथून पुढचा भाग हिमस्खलन प्रवण दीर्घ चढ खोल घड्या असलेला होता. इथून पुढे 5,900 मीटर उंचावर असलेल्या इंटरमिजिएट बेस कॅम्पला पोहोचून पुढे 6,400 मीटर उंचावर असलेल्या ॲडव्हान्स बेस कॅम्पपर्यंत सगळेजण पोहोचले. हा अतिशय सुंदर बेस कॅम्प आहे, जिथे एका बाजूला एव्हरेस्ट आणि दुसऱ्या बाजूला चँग्सते शिखर आहे. चमूने ॲडव्हान्स बेस कॅम्पला आराम करून 7,300 मीटरवरील नॉर्थ कोल भिंतीवर चढाई केली. त्यानंतर चमू कॅम्प 2 कडे रवाना झाला. कॅम्प 2 ही मोकळी आणि तीव्र चढ असलेली जागा आहे, तिथे अतिथंड वारे वाहत असतात. शेवटून दुसरा थांबा 8,300 मीटर उंचीवर होता. इथे गिर्यारोहकांना वातावरणाच्या लहरीपणावर आणि ऑक्सिजन सिलेंडर याच्यावरती अवलंबून राहावं लागतं. इथं प्रत्येक पाऊल अत्यंत काळजीनं टाकावं लागतं. चमूनं रात्रीच इथून एव्हरेस्टकडे प्रयाण केलं. कॅम्प 3 नंतर चमूचा प्रवास आंतरिक उर्मी आणि सामर्थ्याच्या जोरावर सुरू होता. 16 मेच्या पहाटे 3:25 कविदास कातमोडे आणि उमाकांत मडावे एव्हरेस्टवर पोहोचले. त्यानंतर तासाभरात 4:25 प्रमेश आले आणि 4:35 मनीषा दुर्वेसुद्धा एव्हरेस्टवर पोहोचले. विकास स्वयंने तर कमाल केली, आपल्या आजारी सहकार्याला बेस कॅम्पपर्यंत पोहोचून त्यानं पुन्हा चढाई केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 मेला पहाटे 4:55 एव्हरेस्ट सर केला. राज्यातील आदिवासी जमातीतील कुणीही आजवर एव्हरेस्ट सर केलं नव्हतं. या मुलांनी तो मान मिळवून संपूर्ण राज्य आणि देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. त्यांनी हे सिद्ध केलं आहे की योग्य संधी आणि पाठिंबा मिळाला तर आमची मुले अशक्य समजल्या जाणाऱ्या गोष्टीही सहज साध्य करतील. सदियों से एव्हरेस्ट मानव जात को ललकारता रहा और बहादुर लोग उस चुनौती को स्वीकारते भी रहे. 16 मई को महाराष्ट्र के चंद्रपूर के एक आश्रम स्कूल के 5 आदिवासी बच्चों ने, ट्राइबल स्टूडेंट्स मनीषा धुवरे, प्रमेश अले, उमाकांत माधवी, कविदास काटमोड़े, विकास सोयम, इन हमारे आदिवासी बच्चों के इस दल ने दुनिया की सबसे ऊंची चोटी पर चढ़ाई की. आश्रम स्कूल के इन छात्रों ने अगस्त 2017 में ट्रेनिंग शुरू की थी. वर्धा, हैदराबाद, दार्जिलिंग, लेह, लद्दाख इनकी ट्रेनिंग हुई. इन युवाओं को मिशन शौर्य के तहत चुना गया था और नाम के ही अनुरूप एवरेस्ट फतह कर उन्होंने पूरे देश को गौरवान्वित किया है. मैं चंद्रपुर के स्कूल के लोगों को, इन मेरे नन्हे मुन्ने साथियों को हृदय से बहुत बहुत बधाई देता हूं. आदिवासी विभागाला मी धन्यवाद देतो की त्यांनी या आमच्या प्रस्तावाला त्वरित मान्यता दिली आणि मग प्रवास जागा सुरू एव्हरेस्टवर चढण्याचा मिशन शौर्य. आणि या मिशन शौर्यच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना आम्ही विविध ठिकाणी ट्रेनिंग देण्याच्या दृष्टिकोनातून या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं. आणि मी या विद्यार्थ्यांचं हृदयापासून कौतुक करतो की 19, 20, 21 इतका कमी वय असणाऱ्या तरुणांनी भारताचा झेंडा तर एव्हरेस्टवर फडकवलाच, महाराष्ट्राचा झेंडा एव्हरेस्टवर फडकवला, पण चंद्रपूर जिल्ह्याचा झेंडा फडकवत चंद्रपूर जिल्ह्याची आन बान शान आणि चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढवण्याचं एक उत्तम काम या माझ्या आदिवासी विद्यार्थी बंधू आणि भगिनींनी केलं. या एव्हरेस्टवर ज्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा झेंडा फडकवला आणि शौर्याचं काम केलं अशा या सर्व शूर विद्यार्थी विद्यार्थिनींना पोलीस विभागामध्ये नोकरी देण्याच्या दृष्टीने मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि त्यांनीसुद्धा माझ्या विनंतीचा सन्मान करत यांना पोलीस विभागामध्ये नोकरी देण्याचं मान्य केलं.
आता आम्ही आदिवासी विभाग चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा प्रशासन असं आम्ही मिशन शक्ती करतो आहे आणि माझा विश्वास आहे की 2024 ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त करणारा हा या जिल्ह्याचा तरुण असेल, या जिल्ह्याचा खेळाडू असेल हा विश्वास आम्ही करतो आहे. आणि या मिशन शक्तीमधून आम्ही मिशन शौर्यला अजून वेगाने पुढे नेत या जिल्ह्याचा गौरव देशात नव्हे आता जगात वाढावा या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न सुरू केला आहे.